नमस्कार बालमित्रांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्राणी पाहतो। हे जे प्राणी आहेत, हे प्राणी आपल्या अवतीभोवती, आपल्या घराभोवती, शाळेकडे जाताना, गावामध्ये इकडे तिकडे फिरताना आपण हे प्राणी पाहतो। तर आज मी तुम्हाला काही प्राण्यांची चित्र दाखवणार आहे। त्या प्राण्यांच्या चित्रावरून तुम्ही कोणता प्राणी आहे ते ओळखायचं आहे, ठीक आहे। तर चला पाहूया आपण प्राण्यांची चित्र। हे पहा, हा जो प्राणी पाहिला, ह्या प्राण्याचं नाव तुम्हाला अगदी लक्षात आलं तर हा होता बैल। हा जो बैल आहे, आपल्या शेतामध्ये काम करतो आणि आपल्याला धनधान्याच्या राशी पुरवतो। त्यानंतर आपण पुढचं प्राणी पाहूया। हे पहा पुढचं प्राणी, तुम्हाला हा प्राणी ओळखायला आला असेल। तर हा प्राणी होता गाय। ही जी गाय आहे, ही गाय आपल्या सर्वांना दूध देते आणि आपल्याला पौष्टिक असा आहार पुरवते। तर ही गाय आहे ती आपल्या खूप उपयोगीची आहे। त्यानंतर पुढचं चित्र पाहूया आपण। हे पहा पुढचं चित्र, हे सुद्धा चित्र तुम्ही अगदी बरोबर ओळखला। तर ही आहे म्हैस। म्हैस सुद्धा आपल्याला दूध पुरवते, दूध देते आणि त्याच्यातून आपण आपलं शरीर बलवान करतो। त्यानंतर पुढचं चित्र पाहूया आपण। पहा हो, हे सर्वांनी अगदी बरोबर सांगितलं, हा होता कुत्रा। हा जो कुत्रा आहे, आपल्या घरामध्ये घराची राखण करण्यासाठी आपण याला सांभाळतो। तर आपल्या घराची राखण हा अगदी इमानदारीने करतो। त्यानंतर पुढचं चित्र पाहूया आपण। हो, तुम्ही सर्वांनी अगदी बरोबर ओळखलं, हे आहे मांजर। हे मांजर आपल्या घरामध्ये राहतो आणि इकडे तिकडे वावर त्याचा होतो आणि हे आपण आपल्या खूप उपयोगीचा प्राणी आहे। त्यानंतर पाहूया पुढचं चित्र। हे पहा, हो अगदी बरोबर सांगितलं, हा होता घोडा। हा जो घोडा आहे तो आपल्याला खूप उपयोगी असा प्राणी आहे। हा घोडा खूप ऐटबाज असतो। आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूला आपण राहताना नेहमी हे पाहतो आणि आपण सर्वजण त्याला ओळखतोच।